जय शिवराय। आज आपण जे आपला पण लावलाय ना, सगळ्यांना जय शिवराय। आपण इथून पाठीमागे सुद्धा स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं होतं, परंतु संभ्रम 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 असा शब्द वारंवार वापरण्यात येतोय सारखा सारखा, की संभ्रम आहे लोकांमध्ये, संभ्रम आहे। संभ्रम असण्याचं काही कारणच नाही ना। मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, तुमच्या संभ्रम असण्याचं कारणच काय? आपण आलोय आरक्षणासाठी एकत्र, आपल्याला ती आरक्षणाची लढाई जिंकायची। राजकारण किंवा मतदान हे संभ्रम असायलाच नको मराठ्यात, कारण सगळ्या विषय स्पष्ट आहेत ना, सरळ। मी त्या दिवशी पण सांगितलं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, तरीही जाणून बुजून संभ्रम मराठा समाजात नाही आहे गरिबात। हे जे स्वार्थीमध्ये येत ना, जे स्वार्थासाठी दुसऱ्याचा नरड्याचा घोट घ्यायला निघालेले, स्वतः निवडून येण्यासाठी किंवा पडल व्हा अमुक होईल यासाठी जे मधले नाही, हे संभ्रम नसून संभ्रम आहे असं म्हणते। नसून गरिबाला सगळं कळालं आहे, मी 3 तारखेला सांगितलं आणि लोकसभेच्या टायमाला ते सांगितलं होतं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा। समाजाने बरोबर कार्यक्रम लावलाय, मग संभ्रम राहायला कुठं? त्या दिवशी पण सांगितलं लोकसभेलाही सन्मान मराठा समाजालाच होता, की तुमच्या हातात तुमच्याच मतदानाची दोरी राहिली पाहिजे, कोणाच्या मनावर तुम्ही चालू नका, माझ्यासुद्धा नाही। ज्याला करायचं त्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, असं त्याही वेळेस सांगितलं होतं। आताही 3 तारखेला 4 तारखेला सकाळी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, मतदानाचा सन्मान तुम्हाला तुमच्याच हातात। तरी वारंवार सांगितलं जातं की संभ्रम आहे संभ्रम आहे, संभ्रम गरिबात नाही आहे। कारण मी फिरतोय बाहेर, मी जाऊन येतोय, मला माहिती संभ्रमच नाही आहे, पण जे मधले आहेत ना ते कन्फ्यूज करतात लोकांना, गैरसमज करतात त्यांच्यात, की सांगितलं नाही स्पष्ट सांगितलं, स्पष्ट काय सांगायचं, स्पष्ट काय सांगितलं पाहिजे। यांच्या मराठ्यांच्या एकजुटीच्या जीवावरती यांच्या भावना येतात, आपण निवडून आलं पाहिजे प्रत्येकाच्या, यांना मराठ्यांच्या एकजुटीचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करायचा आहे। संभ्रम नसून सुद्धा पण संभ्रम सांगते ती, संभ्रम नाही आहे कसला असण्याचं कारण नाही, कारण ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, हे स्पष्ट सांगितलेलं आहे मी त्याच दिवशी, आजही पुन्हा तेच सांगतोय, की तुमच्या हिताचा निर्णय तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या जातीच्या बाजून राहा, ज्याने तुमच्या जातीवरती लेकरावरती अन्याय केला, ज्याने तुम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही, आपल्या डोक्याच्या चिंधाड्या केल्यात, याला एक्कालासुद्धा सोडायचं नाही, मी स्पष्ट सांगितलं त्याच वेळेस। आणखीन काय सांगायचं, फक्त एक संभ्रम आहे तेवढं मात्र दूर करतो। संभ्रम म्हणजे इकडं काही जण बॉन्ड देतात मला, ती जर बॉन्ड घेतला आपण जर म्हणलं याचा बॉन्ड आला तर आपलेच बांधव म्हणतात हे ते चांगलं नाही राव, दुसऱ्याचा आला की ते म्हणते ते चांगलं नाही राव, आपली टीम आपल्याच समाजाच्या टीम दुसऱ्या नाही, आपलेच काम करणारे पोर म्हणतो थोडक्यात, हे का नाव ठेवत नाही कोणाला काय नाही, असा प्रॉब्लेम झाला आहे की त्याचा आणला ते म्हणते ते नाही राव चांगला, याचा आणला की तेव नाही चांगला। मला वाटतं याच्यातून एक सुटसुटीत संभ्रम दूर करतो आणि सुटसुटीत सांगतो, ते करण्यापेक्षा याच्यातून मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या गावागावातल्यांनी एक काम करावं, की जी व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, जो आपल्या मागणीशी सहमत असणारे, आपल्या आंदोलनाशी सहमत असणारे, आपल्याशी सहभाग होणारे, याचं डायरेक्ट तुम्हीच गावागावात घ्या ना, विशेष खलास झाला। गावातल्या मराठा समाजानं स्वतःच त्याच्याकडून लिहून म्हणा किंवा व्हिडिओच चांगला राहील लिहूनपेक्षा, लिहायला काय ते बदलू शकते, व्हिडिओ टाकला म्हणजे त्याचं कार्यक्रम तरी वाजत, की यांनी शब्द दिला होता पण आधी टाकायचा नाही, त्याच्याशी दगा फटका होता कामा नाही, इतका इमानदार आपण राहायचं मराठा समाजाने, इतकं इमानदार राहायचं की एखाद्याने व्हिडिओ दिला एखाद्याने बॉन्ड दिला आणि उगा आपण व्हायरल करायचा, त्याला सगळ्याचं मतदान घ्यायचं असतं, ही आपल्यासाठी पुरावा म्हणून ही एकदम बेस्ट राहील, आणि हेच मराठा समाजानं करावं। गावागावातल्या मराठा समाजानं जो बॉन्ड आणि ती व्हिडिओ घ्यायचा आहे, ते गावातल्या आपल्या गावातले त्यांचे प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, म्हणजे जेवढे काय उभा आहेत ते प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, तुम्हाला जो वाटतं निवडून येण्यासारखं आहे, मतंही वायाला नाही गेले पाहिजेत, हेही मराठा समाजानं लक्षात घ्यावं। आणि एक सोपा आणि साधा पर्याय, एकदम सोपा, की आपण गावागावातल्या लोकांनी जरी लिहून घेतलं
ही एक दिवसात काम होऊ शकतं तर तुम्हाला 10 दिवस येत. मला हेच विषय सगळ्यात महत्त्वाचा जास्त सांगायचा होता. हेच तुमच्यासाठी एकदम सोपं राहील बाबा, गावकऱ्यांसाठी, मराठा समाजासाठी. म्हणजे जे आजची प्रेस संभ्रमासाठी घेतली मी, की हे लय बेस्ट राहील सगळ्या समाजासाठी, की आपण गाव लेवलवरच तुमच्या प्रत्येक गावात प्रत्येक त्या उभा राहिलेल्यांचे कार्यकर्ते असतील. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. आता संभ्रम नसावा मराठा समाजात कोणताच, की तुम्हीच लिहून घ्या, तुम्हीच व्हिडिओ करून घ्या. त्यांनी गुप्पीत जरी आणून दिला किंवा जाहीर जरी आणून दिला, तरी आता तुमचं काम तुमच्या हातात आहे. एकदम स्पष्ट सांगितलं, आता तर काही अडचण असावी असं मला वाटत नाही. संभ्रम असावा असं पण मला वाटत नाही, की मराठा समाजानं, गावागावातल्या मराठा समाजानं आपलं मत कोणाला द्यायचं आहे, आपण कोणाच्या पाठीशी उभा राहायचं आहे, याचा व्हिडिओ गावागावातलेच घ्या. व्हिडिओग्राफी तुम्हाला बॉन्ड घ्यायचा आहे, गावागावातलेच घ्या. एकदम साधं आणि हे सोपं काम आता मराठा समाजासाठी होत आहे. मलासुद्धा विचारायचं काम नाही राहिलं आता कोणाचं, की बॉन्ड दिला आहे का, आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहावा, एखाद्याने बॉन्ड दिला आहे का, मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचं, ते तिथून इथपर्यंत येतात. एक तर 2 रुपये खर्च पण होतो, आणि मी इकडं सांगतोय परत की तुमच्या हिशोबानं करा म्हणून, मग ते लोक पुन्हा संभ्रमात चाललेत. आता संभ्रमाचे काही आवश्यकता नाही, बरोबर का? बाकीच्यांना काय वाटतंय? प्रश्न आहे. अरे निवडून येणं शब्द वापरला ना, नुसते प्रश्नच नका उकलित रो. मराठा आहे का कोण आहे याला? नाही, माझं एकच मिनिटात आणखी क्लिअर करतो की राज्यभरात कोण बॉन्ड देतय, कोण नाही देत, कोण येण्यासारखं आहे. मराठ्यांचं मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे. मी पक्ष तर सांगितला नाही, आता याला पाडान त्याला पाडान अमुक करा. काही काही ताकदवर आहेत, तेही तुमच्या धर्तीवरती तुम्ही डोकं लावा. मराठा समाजानं इकडं काय व्हायलंय, कुणीही बॉन्ड आणून द्यायले, कुणीही व्हिडिओ द्यायले, कुणी पण. आणि मग समाजाला जर सांगितले थालेल्या पोरांना, यांनी दिलाय, यन दिलाय, कोण, एक जण, तर ते म्हणते द्यायले, हे चांगलं नाही राव. मग दुसऱ्याला बोललं, दुसरा ऑटोमॅटिकच येतो विचारायला, ते म्हणून तो हे बी चांगला नाही. मग त्याच्यापेक्षा ना सगळ्यात सोपं, तुमच्याशी कोण उभा राहणार. म्हणजे 2 कामं सांगितले तुम्हाला, पहिला संभ्रम एक काढला, दुसरा मतदानाचा आणि बॉन्डचा सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल. तुम्हाला कोण पाहिजे, तुमच्या मदतीला कोण येतोय, तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोण येतोय, ही चॉईस तुमचीच तुम्हाला करता येईल. ते संभ्रमच राहत नाही, मग तुमची चॉईस तुम्हालाच करता येईल समाजाला, आणि हे तुम्ही करावं. आता आपण राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणालाच, महाविकास आघाडीला नाही, कुठल्या अपक्ष बांधवांना नाही, किंवा कुठल्या राखीवच्या जागेला नाही, कोणालाच नाही. कारण मी अलिप्त झालो त्याच्यातून त्याच दिवशी, की काहीच उपयोग नाही, मी अलिप्त झालो. ही तीन विषय सांगितले आता याच्यासह. आता संभ्रम नसावा. चौथा विषय, मला पूर्ण वेळ मराठा समाजाचं पुढं आंदोलन सुरू करायचं, त्याच्यात घालायचं पूर्ण वेळ. मला मराठा समाजाचा आरक्षणात जीव गुतलेला आहे, माझ्या मराठा समाजातसुद्धा आरक्षणात जीव गुतलेला आहे. आमचे जे पोरं आहेत, काही उभा राहिलेले म्हणा, काही फॉर्म घेतलेले म्हणा, यांचाही जीव आरक्षणातच. हे आलतं मग दिलं, ही वरगड वरगडी नाही जुटलं, ते घेतले कपा कपा काढून सगळ्यांनी. म्हणजे जी रियल आहे ती आहे. त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा जीव 15-15 महिने आंदोलनं केलेले आहेत, जीव जाळलेले आहेत. लाखो पोरांवरती केसेस झाल्यात, शेकडो पोरांचे बलिदान गेलेत, केसेस तुले तरी सुटून आले, पण त्या मायमाऊलीचं घर अंधारात पडलं, तिचं तर कुणीच राहिलं नाही. आम्हाला त्याचे स्वप्न साकार करायचे आहेत. म्हणून आता संभ्रम मराठा समाजाने कसल्याच प्रकारचा ठेवू नका. कारण मला ह्या राजकारणाच्या तयारीपेक्षा, कोणाला उग फुकट मोठं मराठा समाजाने करण्यापेक्षा, आपण सगळेजणं, म्हणजे चौथा विषय सांगतो, आपण सगळेजणं मिळून आजपासून आपल्या आंदोलनाची पुढची तयारी करू. कोणी आलं, एक मिनिट दादा, कोणी आलं तरी आंदोलन हे मला आणि माझ्या समाजाला करावंच लागणार. त्याच्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही, आपण सगळेजण आजपासून आंदोलनाची तयारी करू. पाचवा विषय, आता संभ्रम ठेवू नका. कोणी कोणाच्या सभेला प्रचाराला जाऊ नका. कोणीच आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. मतदानाला जायचं त्या दिवशी फक्त, आणि मतदान करून यायचं. कारण आणि जे काही पोरं आहेत
ते काही भांड्यात जीव आहे त्यांचा, काही पोरांचा, ज्याला जे करायचं ते करा. मी त्यांनाही सांगतो तुम्ही ज्याला ज्याला जे करायचं ते करा, तेही माझ्याकडे नुसते येडे येडे घालते सारखे सारखे. ते ते संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे आणि तेही मी केला आहे. ज्याच्या ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. पण सहावा मुद्दा सांगतो, ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू नका. एकजुटीनं मतदान करा सगळे मराठी. हां, कोणाला करायचं त्याला करा, पण एकजुटीनं करा. यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे, कारण यांनी आपल्या लेकरा बाळाचा आलेला तोंडाचा घास आरक्षणाचा घातला. आरक्षणाला विरोध करणाराला सोडायचं नाही. तुम्ही असं म्हणाले होते की कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं तुम्ही गावागावात ठरवा, जी भूमिका आता सुरुवातीला मांडली, संभ्रम हा शब्द वगळता. पण तुम्ही आज असं स्वतःचं मत काय आहे, तुम्ही काय स्वतः निर्णय घेणार याबाबत सांगणार होते असं आम्हाला कळलं होतं. नाही नाही, मी त्या दिवशी तेच सांगितलं. या संभ्रम शब्दावर हे सगळं लफडं सुरू होतं. संभ्रम शब्द हे संभ्रम हे संभ्रम सॉरी संभ्रम हे नव्हताच, हे मधले आदले संभ्रम करत होते. मराठा समाजाला कळालं होतं, गरीबाला, आम्हाला गरजवंताला काय पाहिजे बाबा आरक्षण. विषय राजकारण सोडलाय ना आम्ही, ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना तो सुट्टी नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा सुट्टी नाही. मग तो कोणी असा विरोध करणारा पक्ष कोणता आहे तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? का सांगावं, का गरज एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची? मी जर त्याच्यात नाहीच ते का स्पष्ट सांगावं? लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं? एवढा बुद्धिवान हाय राव मग मराठा, एवढे गेलेला माझा समाज नाही आहे. आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी का अमुक अमुक करायला लावो? समाज करतो ना, समाज मला कधी संकटात सापडू द्यायचा नाही, कधीच. तो बरोबर उभा कार्यक्रम लावतो, कोणाच्या प्रचाराला सभेला जायची काय गरज नाही. तो कार्यक्रम लावतो आणि संकट या शब्दावर सुद्धा सांगतो, आपलं कुणी काही करू शकत नाही. मराठ्यांना सांगतो कोणाचं सरकार येऊ दे, आपलं कोणी काय करू शकत नाही. आपण 50-55% राज्य देऊ, काय करू शकत नाही आपलं कुणी. हां, कोणाला भेटची गरज नाही, काय नाही. देवेंद्र फडणवीससुद्धा आपलं काही करू शकत नाही, काय करू शकत नाही. तेव्हा आपला कोणाचंही सत्ता येऊ दे, काही भेटची गरज नाही कोणाला. फक्त एकजुटीनं काम करायचं, मराठा आरक्षणाला विरोध करणार. मी आपल्या समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही आणि मी आपण आपल्या आरक्षणासाठी पुन्हा मोठमोठे बांधू, कारण पुढं लढा आपल्याला करायचा आहे. पुढचं काही संभ्रम असन, हे आल्यावर काय होईल, ते आल्यावर काय होईल, काय होत नाही, काही करीत नाही आपलं कोणी. त्यांना गुडघ्यावर टेकू आपण. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी हे सगळे डोके फोडले, त्यांना मतदान करू नका असं तुम्ही म्हणताय. पण त्या गावागावातल्या लोकांनी त्यांच्याबद्दल त्यांच्याच उमेदवाराचा व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सपोर्ट आहे, तर मग तिथं संभ्रम होतोच की तयार? मी कारभारच मराठ्याच्या हातात दिलाय, संभ्रम ठोलाच नाही. आता प्रत्येकांचे गावात कार्यकर्ते, आता संभ्रम ठोला नाही, आता संभ्रम शब्द येऊ शकत नाही. कारभार मराठ्यांच्या गावागावात हातात दिलाय, आता ते गावागावात ठरविणार कोणी आपल्याला बोंडाने व्हिडिओ दिलाय, कोण निघतो याच्यातला, मतदान व्हायला जाऊ द्यायचं नाही. कारभारच त्यांच्या हातात दिला, त्यांना माहिती आहे आता कोण आपलं आहे कोण नाही. मला उदाहरणार्थ इथून हिंगोली म्हणा मला किंवा इकडचं कोकणातला म्हणा, मला काय माहिती कोण चांगला आहे इथून, इथून काय मिळेल मला कोण चांगला, त्यांचं त्यांना तरी माहिती आहे ना. हा पॅटर्न असेल का? फक्त एकच सांगतो, एकजूट फुटून देऊ नका आणि एकजुटीनं मतदान करायचं. हा, आरक्षणाला विरोध करणारे किमान गेलेच पाहिजे. मनोज जरांगे यांचा हा लोकसभा पॅटर्न असेल का? मी तर मैदानातच नाहीये, माझा समाज बी मैदानात नाही, आम्ही दोघं पण नाही. आम्हाला जे करायचंय मत व्हायला गेलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही समाज तर करणार, त्यात काही दुमत नाही. संभ्रमाची गरज नाही. मला 10-12 दिवस राहिलेत, मला माझ्या लढ्याची तयारी करू द्या. एकदा 100% आरक्षण मिळू द्या, मग यांच्याकडे बघतो आम्ही राजकारणातसुद्धा. पण आत्ता आम्हाला वेळ नाही, कारण आम्हाला आम्ही आता पुढची तयारी लगेच करतो, आम्ही पुढचं सामूहिक उपोषण करणार. पाटील साहेब, एक सांगा, तुम्हाला निवडणुकीत जायचं नव्हतं पण समाजाचं एक मत घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलात. उमेदवार निवडीची पूर्ण प्रक्रिया रात्रंदिवस 24 तास तुम्ही केली, नंतर तुम्ही मी भूमिका घेतली की आपल्याला जायचं नाही निवडणुकीत, आणि आता आधी तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांची हे करून टाकलं की सुटवा साफ करणे किंवा आम्ही यांचं राजकारण 10 पिढ्याचं संपून टाकू, ह्या सगळ्या गोष्टी तयार असताना पाटील एवढे अलिप्त का झालेले आता? फक्त समाजावर सगळं सोडून अलिप्त होत नाही काही गोष्टी? अलिप्त कुठं झालो मी म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत? हो ना, अलिप्त कुठं झालोय? लोकसभेला तेच शब्द होता, आता तेच शब्द आहे. अलिप्त कुठं झालोय? माझं सगळं सोडून देतो समाजाचं काम आणि बसतो यांचं टेंबावाडी मिरवीत.
माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय ते मोठे करायचं स्वप्न होतं आमचं सगळ्यांचं. ते लाडा जिवंत ठेवणं माझं जबाबदारी आहे ना. मी ते काम करावं. तिकडे वेळ घालण्यापेक्षा मी इकडे वेळ घालतो ना थोडा. आम्हाला सामूहिक तुमच्या लक्षात नाही आहे, सामूहिक आम्ही उपोषण करतोय आता. नाही ते फक्त तुमच्यात आहे एकट्यात, बाकी कोणात नाहीत. तुमच्या सगळे स्क्रीनशॉट बघितलेत मी. इकडं नाही बोललं तरी ते येगळत लिहित आणि मी ते पुरं ऐकतो आणि ऐकल्यावर म्हणतो माहिती ही जे वरचा शब्द लिहिलाय कुठंच नाही कमून असं. एवढ्या मोठ्या समाजाने काय केलं तुमचं का नाराजी. तुम्ही 10 दिवस आता हे प्रचाराचे निवडणुकांचा काळ आहे, त्या 10 दिवसाच्या काळामध्ये काय म्हणजे तुम्ही दौरे करणार आहात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार आहात, काय त्याचं शेड्यूल काय ठरलेलं आहे. मी जाणार समाजाच्या दर्शनासाठी, मी जाणार माझ्या समाजाच्या दर्शनाला मी जाणार 100%. मी रोखत नसतो कोणाला, मी जाणार आहे. पण मी माझ्या आरक्षणाची सुद्धा लढायची तयारी करणार आहे. माझा समाज मला वाचवणं गरजेचं आहे, समाजाला आरक्षण गरजेचं आहे. समाजाचे रोज 2 तरी पोरं येतात, काल 2 आले होते दिवसात. एक MBBSला लागला आहे, एक कुठं भरती झाला म्हणे तो त्याच्यामध्ये झाला आहे. आम्हाला हे आनंद बघू द्या, इथं एक जण मोठा होईल ते सुखी होईल, इथं घराघरातले मोठे होणार आहे, घराघरातले. इथं फक्त स्वस्वार्थासाठी रडणारे लोक आहे. हां, इथं समाजासाठी लढून आपलं आयुष्य वायाला घालणारे खूप कमी आहेत. इथं समाज माझा एकत्र आलेला आहे, त्यांच्यासाठी काम करू द्या. माझ्या समाजाच्या गरिबाच्या एकजुटीचा फायदा त्यांच्यासाठी व्हावा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. मी जर स्वार्थी असतो तर गपागपाव बाकीले असतो. मी मला त्या राजकारणाचा नाद नाही आणि ते उभा करायच्या नादात जर पडले असते तर माझ्या समाजाला इतकं घाण बोलले असते खऊट असं खुन्नस देऊन की समाजाला माझ्या खाली मान घालून चालावं लागलं असतं. समाजाचा स्वाभिमान जागा ठेवणं माझी जबाबदारी आहे. समाजाचा स्वाभिमानाला डाग लागता कामा नाही. समाजाला कुठं रस्त्याने मान खाली घालून चालावं अशी वेळ येऊ नये. माझ्या समाजाला टोचून बोलले असते, कारण एका जातीवरती निवडणूक लढणं सोपं नाही. किती जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काही सभा असणार आहेत का, घोंगडी बैठका असणार आहेत, त्याचं स्वरूप काय असेल या 10 दिवसात तुमच्या? नाही ना बघा, आपलं जायचं असंच आणि असं यायचं, असं जायचं ना असं यायचं. नाही ते काही असू शकतं. सांकेतिक छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा होती अशा अशा करायची, ते नव्हते ते माणसं. तिकडे लगेच कळायचं ठोकला त्याला काय असं म्हणजे इकडे सांगायचं तिकडे लगेच. अरे मराठला समज हुशार आहे राव, संभ्रमच नाही खरं सांगतो तुम्हाला. पण मिक्स केलाय कुणीतरी. जिल्ह्याचा दौरा तुम्ही करणार आहात? जिथूर होईन तिथूर, जे पहिल्यासारखं पहिले जिथूर जाणं झालं तिथूर गेलो, जिथूर जाईन तिथूर, तिथूर जायचं तिथूर मग घरी यायचं असं. इकडून जाताना वरगडत म्हणजे मी म्हणजे हे नाही करायला चाललो बरं का, मी माझ्या समाजाचा पाया पडायला चाललो. पाटील साहेब, तुम्ही लोकांना म्हणता की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, पण तुमच्या प्रत्येक भूमिकेमुळे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागलेला. त्यांना तसंच पाहिजे, तुम्ही फार मोठा संभ्रम निर्माण केलेला. त्यांना तसंच पाहिजे, आमच्या लोकांचा पचका केला त्यांनी. त्यांना असलंच पाहिजे, त्यांना शेवटपर्यंत असलंच पाहिजे. आणि कोणी सत्तेवर बसला तरी पूर्व सरकार 5 वर्षाचं त्याचं जो तर ते संभ्रमतच राहणार. सरकार कावं बसलं होतं, सरकार कावं बसलं होतं, हां त्याला झोपच नाही होऊन येणार. तुम्ही राजकीय सुखच भोगू देणार नाही कोणत्याच पक्षाला, त्यासाठी जाल म्हणलेत काही. हां, समाजाला गोरगरिबाला कावं सुख भोगून द्यायचं, गरिबाचं कावं मोठं होऊन द्या त्यांना. यांनी कावं स्वप्न बघायचे, अधिकारी बनायचे. आणि हे येडलं बेकार आहे, मी आम्ही पटकून बाहेर निघलो रे मी महा समाज. अरे हे लय बेकार येडी, अरे एवढं मोठं आरक्षणाचं तो हसत तोंडाला आलेला घास गेला चाललाय. आणि हे काय, हे आधी आरक्षण काय झालं, दोन्हीकडे जीव नसू नये, अर्धा इकडं अर्धा तिकडं, असा जीव कधीच नसू नये. कारण एक आरक्षणाचा जीव ठेवला आणि ते मिळालं ना मग मोकळे ना, गोरगरिबाचं कल्याण होईन एकदा मग मोकळे ना आपण. जे गावं निघालेत ना ते गावात 2 वर्षात जाऊन बघा तुम्ही. आणखीन आता प्रत्येक घरात एक तरी माणूस नोकरीला लागला असणार. म्हणजे मला तात्पुरता आनंद नाही द्यायचा समाजाला, कायमस्वरूपीचं द्यायचा. म्हणून मराठा समाजाला सांगतो उगाच संभ्रमात राहू नका. तुम्हाला आज जोडून विनंती माझी, हे मधले लोक संभ्रम म्हणतात, हे दाटूनच म्हणतात हे मधले की पाटलांना काय आदेशच दिला नाही स्पष्ट. आणखी मग मी स्पष्ट सांग होय, मग तू ओले भागन. मराठा समाजाला सगळं कळालंय ना, शेतकऱ्याला कळालंय, गोरगरीब ओबीसींना कळालंय, दलित मुस्लिमांना कळालंय काय करायचंय.
हे सगळं कळायला असून उगच उगच हे म्हणजे मधलेत हे मराठा समाजाला लक्षात घ्या. आता तर तुमच्या हातात एकदम दिलं, गेल्या वेळेस इतकं दिलं पण नव्हतं. आपल्या गावात आपल्याला माहिती आणि आपला तालुका प्रत्येक गावकऱ्याला माहिती. आता तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण एक विसर पडून देऊ नका. आपल्याला आरक्षणाच्या विरोधात जे जे बोलले ते सुटता का आम्हाला, ते सुटता का आम्हाला. एक जीवानं सगळं एकजुटीनं चला पाटील साहेब, कारण दहशत आणि दरारा मराठ्यांचा कायम पाहिजे. आंदोलनाची तयारी आपण करू, मी करतो तुम्ही करा. आजपासून आंदोलनाची तयारी सुरू करायला होईल, ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. पाटील साहेब, आता तुम्ही निवडणुकीत उभे राहणार नाही, कुणाला पाडा कुणाला निवडून आणा हे सुद्धा तुम्ही स्वतःकडे ठेवलेलं नाही, सगळ्या गोष्टी समाजावर सोडल्या. आताही तुमच्या इथं राजकीय नेत्यांची रीग लागलेली, आता तुमच्या हातात तुम्ही काय ठेवलेलं नाही, सगळं समाजाकडे दिलंय. आता ही नेते तुम्हाला भेटून काय माग, आता काय मागणी करतात का, तुमच्या हातात काय ठेवलं नाही तुम्ही? माझ्या हातात जर ठेवतोय आणि त्यांना जर वेगळा निर्णय घ्यायचा आहे, आणलं नाही मी अडचणीत समाजाला. पुन्हा संभ्रमजीव शब्द होता, तुम्ही बरं झालं ते विचारलं, संभ्रमजीव शब्द होता माझ्याकडं. समाजाच्या हातात दिल्यावरती अडचणीत येणार नाहीत, संकटात सापडणार नाहीत आणि त्यांना टेन्शन पण राहणार नाही कोणाचंच, कारण ते स्वतःच आता मालक स्वतःच निर्णय घेतील, स्वतःच ठरवतील, संभ्रम राहणार नाही. नसतं ते सगळं उलटंच झालं तर त्यांच्या हातात ठेवल्यामुळे त्यांचा तालुका त्यांना माहिती आहे, त्यांचं गाव त्यांना माहिती आहे. कोणाला दिस मी एखादा निर्णय घेतला एखाद्या दिवशी त्यांच्यावर संकट येऊ शकतं. त्यांच्या हातात दिल्यामुळं आता त्यांच्यावर संकट येण्याचं काम नाही, म्हणजे मी सगळं त्यांच्या भविष्याचं आणि त्यांच्याच हिताचं सोचतोय. मी ऐकून एखादं नाव सांगितलं, हां समजा त्यांना ते पटत नाही, नाव तर सांगणारच नाही मी, पण त्यांना पटत नाही आले संकटात ते, नाही करून केल्यावर तर ठीक आहे पण नाही करून बी. त्यामुळं समाज जाग्या जाग्यावर ठरवल आणि एक शिक्का एक जीवानं ते एकजुटीनं सगळे चालतील. आणि तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं ते आणा, हेही मी स्पष्ट सांगितलेलं आहे. पण आता हे नेते घेऊन तुम्हाला का भेटतात, तुमच्याकडे तर काहीच राहिले नाही, तुम्ही समाजाकडे दिले सगळं, दुसरं काय असतं, दुसरं काय चालणार आहे? आताही मागतात पाठिंबा बघा. आता आता ती का सुट्टी असती काय, ते तर मला तरी 10-12 दिवस चालणारच ही ती. पण मी माझा फोकस क्लिअर केला आहे की आपण पुरा आंदोलनाकडे फोकस देऊ. मराठा समाज बरोबर करतो, त्यो ज्ञानी आहे, त्यो बुद्धिवान आहे, हुशार आहे, त्याला त्यात संभ्रम करतात की काय आलं नाही मग बघू, काय आलं नाही वरून आदेश आला नाही बघू, वरून कुठून यायचा आभाळतून आदेश यायचा होईल. उगे चाब रे हे मधले ना कोणाचं जुळून देत नाहीत कवाच. छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा तुम्हाला पाठिंब्यासाठी विनंती केलेली आहे, प्रस्थापितांना गाडण्यासाठी विस्थापितांचं राज्य यावं यासाठी तुम्ही पाठिंबा द्यावा, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मी तर बघा मी पहिल्याही सांगितलेलं आहे, आत्ताही सांगितलं आहे, मी त्यांचा पहिल्यापासून आदर करतो. ते राजगादी पण आहे, राजगादीचा सन्मान मी प्रत्येक वेळेस करतो. दोनही राजगाद्यांचा साताऱ्यांचे असेल कोल्हापूरचे असेल त्यांचा सन्मान करतो. आणि राजगादीचे लोक ज्या ज्या वेळेस उभा राहतात समजा ती वैयक्तिक म्हणतो मी, वैयक्तिक म्हणतो मी, त्यावेळेस आम्ही पाठिंबा पण देतो मोठ्या मनानं मावळे म्हणून प्रत्येक वेळेस, आणि दिलेला सुद्धा आहे, कारण आपलं कर्तव्य आपण हमेशा पार पाडतो. परंतु हे राजकीय भूमिका ही समीकरण न जुळल्यामुळं एकट्या जातीवरती निवडणुका लढणं सोप्या गोष्टी नाही, म्हणून समाजाच्याच हातात देऊन टाकलं आहे. समाज बरोबर ठरवतो, पण समाजाला एक माहिती आहे, निवडून येणारालाच मत द्यायचं आहे. उगच उगते वायाला जाता कामा नाही, सुपडा साप तरच होईल, हां नसता सुपडा साप होणार नाही विखरून विखरून केलं तर. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जरांगे पाटील यांनी आपली भूमिका म्हणजे आज जाहीर केली, आम्ही त्यानंतर भूमिका जाहीर करू. 40-40 वर्ष काम करणाऱ्या लोकांनी कधी आरक्षणाचा विषय काढला नाही किंवा प्रयत्न केला नाही, आता जनता त्यांचा विचार करेल. कोण म्हणलं? फडणवीस. अरे काय सांगतो म्हणा, 40 वर्ष दिलं नाही, 50 वर्ष दिलं नाही. अरे 40-50 वर्षात जेवढं नुकसान केलं ना, समजा 5 वर्षात सगळ्याची कुपाट लावली, एकाला जगू देत नाही. आणि म्हणा मी 40 वर्ष दिले, 40 वर्षापूर्वी आमच्या डोळ्याच्या मागं काय झालं तर आम्हाला माहीत बी नाही, तरीही आम्ही ते धडाचे नाहीत म्हणून तर तुम्हाला सत्यावर बसविलं होतं. हां तुम्हाला आया बहिणी कळणात, तुम्हाला म्हाऱ्या माणसं कळणात, काल परवा 2 महिला नेल्यात आम्ही ऑपरेशनला, काय गप्पा मारतो. म्हणा आम्ही अमकं करू, तू महिला कळणात, आंदोलन 1.5 वर्ष झालं सुरू आहे, ते कळणा 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, आरक्षण दुसऱ्याला देतो,
इथं आमचा मुर्दा पाडायची वेळ आली, आम्हाला द्यायना, आमच्या नाकावर छातडावर टिचून दुसऱ्याला देतो, परत त्यांना रस्त्यावर मायला येतात लाखानी कोटीनी, तरी त्याला कळना स्वतःच्या घरातली त्याला आई कळती, दुसऱ्याच्या आया कळत नाहीत. अरे दया माया असली पाहिजे ना थोडी, असा राज्य करता जगाच्या पाठीवर असू शकत नाही कुणी. आया बहिणी रस्त्यावर म्हणल्यावर माणसाला लाज वाटन लाज वाटन, या थू या सत्यावर, यांचा काय ते प्रश्न सोडू असा बोलू शकतो माणूस? तुला करोडो ने मायला रस्त्यावर असून सुद्धा त्यांचं जाणं उलट अपमान केला मराठ्यांच्या महिलांचा आणि मराठ्यांचा यांनी. सरळ सरळ तुम्ही कितीही रस्त्यावर आणि कितीही करा, मी नाही देत आरक्षण तुम्हाला. आणि गप्पा मारतो 40 वर्ष त्याने नाही दिलं ना दा, अरे त्याने नाही दिलं म्हणून तर तुला आणलंय, तो तर उभी राख केली आमची. शेतकऱ्याचा एक प्रश्न मार्गी नाही लावला, ना कर्जमुक्ती केली, ना 1 रुपयात पीक विमा भरला होता, यांनी हप्तेसुद्धा नाही भरले सरकारनं त्यांची, नुकसान भरपाई दिली नाही, कर्जमाफी केली नाही, बढाया सांगायचा कोणीकडे बी आम्ही अमुक केलं तमुक केलं, काय केलं काय केलं, महाराच्या पलीकडे काय दिलं, त्या गुरमीत नाही राहायचं, अजे बात नाही राहील त्या मस्तीत. सरकार कोणाचं येऊ दे चॅलेंज पठ्ठ्या उभा आहे पुन्हा, कोणाचं येऊ दे तुम्हाला गुडघ्यावर टिकवणार मी पुन्हा एकदा, तुम्हाला सोडणारच नाही, तुम्हाला सोडतच नाही मी, आणि ते तसले घाबरायचंच नाही. आमच्या हातात आमकी हे सत्ता आहे, तमुक सत्ता आहे, आम्ही 5 वर्ष बघून मग जेलात टाकून हे करू, तुम्हाला कवा बी मराठी सरसेत कवा पण, हां तुमच्या छातळावर बसून तुम्हाला गुडघ्यावर टिकवणार मराठी, म्हणजे पुन्हा टिकवणार, काही हरकत नाही. आमची खेटायची तयारी तुमची सांग, आम्हाला माहिती आहे तुम्ही किती सत्तेसाठी हपापलेले, तुम्ही कसे पक्ष संपिले, कसे भाजपातलेच लोक संपिले, भाजपामध्ये काय केले चांगले दो कसे संपिलेत काय केलं हे सगळ्याला माहिती. शेतकरी संपिला, धनगर संपिला, त्यांचे आत्ता प्रमाणपत्र रद्द केले होते, पुन्हा त्याच्यावरती स्थगिती त्यांनी उठवली होती, पुन्हा ते रद्द केले. महामंडळ कशासाठी वाटले त्याच्या अंमलबजावणीने नुसत्या घोषणा, लाडकी बहीण कशाला आणली गोरगरिबाचा वाटोळा करायला, हे सगळं कळतं तुझे डाव सगळ्यांना कळतात. त्यांनी नाही दिलं म्हणून तुला आणलं होतं, तू तर 5 वर्षात सगळ्याची कोपटच लावून टाकली, मराठीची तर राखच केली तू. मराठ्यांचे लेकर आनंदात राहावेत हसावेत तुझ्या उभ्या जिंदगीत तुला वाटलं नाही, कधी वाटणार सुद्धा नाही. ठीक आहे तुझे मतभेद असतील कोणाशी, ठीक होतं तितपुरतं, काय केलं होतं गरिबाच्या लेकरानं आरक्षण द्यायला दुसऱ्या, अरे आमच्या डोळ्या देखता दुसऱ्याला आरक्षण दिलं तू 16-17 जातीला पण मराठ्यांना नाही दिलं, सगळ्यात मोठी चूक केली तू ती. पुन्हा तो तीच तयारी मराठ्यांचा वाटोळा करायचीच, हे कधीच मराठी सहन नाही करणार, कधीच नाही करणार. काय भाजपातल्या मराठ्याला आरक्षण लागत नाही, कोणाशी मतभेद असतील ठीक आहे, म्हणून काय गोरगरिबाचं नरडेचा घोट घेतो का? किती नीच विचार असावं एखाद्या जातीविषयी, एवढा आकर्षण द्वेष मराठ्यांविषयी का असं वाटतंय? प्रत्येक भाजपातल्या चांगल्या लोकांना वाटतं, केंद्रातल्याही चांगल्या लोकांना वाटतं की मराठा सोबत असलाच पाहिजे, तुला का नको वाटतो? एवढा का द्वेष आहे तुला मराठ्याचा? 4 टंबळे घेऊन बसला वर तुला का वाटतं नाही? इतकं वाटलं गोरगरिबाच्या लेकराचं करण्याचा तुला कळचा अधिकार नव्हता, इतकी हीन वागणूक, इतकी खुन्नस मराठ्यांविषयी दाखवायची काहीच गरज नव्हती. सरळ सरळ द्यायची आरक्षण ते आमच्या समोर त्या 16-17 जातील दिलं आणि आम्हाला आरक्षण दिलं नाही, ही खुन्नस मराठ्यांना पचलेली नाही. हां मराठा समाज त्या दिवसापासून ढवळून उठलेला, त्यामुळं मराठा समाज कोणाला सुट्टी देत नाही. आपण मराठा समाजाला पहिल्यांदा सांगितलं संभ्रमात उभं राहू नका, तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुमच्या हातात आहे, हेच त्यावेळेसही सांगितलं होतं, आजही तेच सांगतोय. एवढंच तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या गावस्तरावर निर्णय घ्या, हे तालुका भर करा आणि कुठेही जाऊ नका, काय कोणाच्या डोळ्यावर यायची गरज नाही माझ्या गरीब मराठ्यांनी. आपण आपले शेतातले कामं करा, आंदोलन सुरू झाले की सगळे तुटून इकडे मतदानात एक दिवस जायचं आणि पाडून यायचं आणि मोकळं व्हायचं, काही टेन्शन घेऊ नका, संभ्रम ठेवू नका, बार बार मला विचारू सुद्धा नका, संभ्रम ठेवू नका. आपण दोघांनी एकमेकाला मराठीने मला मी मराठ्याला एकच विचारायचं, आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही, याच्यावर आपण वज्रमुठ करू ठाम, आरक्षण आधी 100% मिळू. धन्यवाद, पाडा कचाकच का.